आज आपण पाहणार आहोत की आपलं पिवळं पडलेलं टॉयलेट तुम्ही कसं रिनाला वापरून साफ करू शकता ते तर बघा आपल्याकडे जर खारं पाणी असेल किंवा पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर हे टॉयलेट आपण रेग्युलर हार्पिकनं कितीही साफ केलं तर हे डाग हळूहळू साठत जातात आणि अशा पद्धतीचं हे टॉयलेट आपलं खराब दिसतं तर आपल्याला हे पिवळं पडलेलं टॉयलेट कसं क्लीन करायचं ते आज आपल्याला पाहायचं आहे तर तुम्ही ॲसिडच्या मदतीने सुद्धा हे साफ करू शकता पण प्रत्येक वेळी आपल्याकडे ॲसिड सगळ्यांकडे असेलच असं नाही तर रिणाला हे सगळ्यांच्याच घरामध्ये असतं तर तुम्ही रिणालाचा यूज करूनसुद्धा हे साफ करू शकता तर अशा पद्धतीचे एखादी जुनी घासणी घ्यायचे मी हे ग्रीन कलरची घेतलेली आहे सॉफ्टवाली तर या ह्याच्या मदतीने तुम्ही हे आला अशा पद्धतीने टाकायचं आणि हे घासत जायचं एक पाच ते दहा मिनिट तुम्ही अशा पद्धतीने याला घासत राहावा म्हणजे ज्या ठिकाणी जास्त डाग आहेत तिथं थोडंसं चोळून घासून घ्या हाताला बॅग किंवा हँड ग्लोव्स घालून घ्या तुम्ही आणि हे साफ करायच्या अगोदर टॉयलेट आहे ते हार्पिकनं अगोदर घासून घ्या म्हणजे क्लीन टॉयलेटमध्ये नंतर आपल्याला हात लावायला काही वाटत नाही तर हार्पिकनं आधी मी स्वच्छ करून घेतलेलं होतं आणि नंतर अशा पद्धतीने रीणाला टाकत तुम्ही घासत राहावा तर एक दोन तीन वेळा मी यामध्ये रिणाला टाकलेला आहे आणि जे पाणी साठलेलं असतं त्यामध्ये पण थोडा रीणाला गेला की त्या आतमधील टॉयलेट हे आतूनच आपोआप स्वच्छ होतं तर तिथे आपल्याला घासण्याची गरज पडत नाही तर शेवटी फक्त ब्रशने एकदा तुम्ही फिरवू शकता पण जे वरचं साईडला हे जे जिथून पाणी येत असतं फ्लश आऊटचं त्या ठिकाणी अशा पद्धतीने शाराचे डाग तयार झालेले असतात आणि ते तसंच साठत राहिलं की मग ते पिवळेपणा खूप हा टॉयलेटला येत असतो आणि ते दिसायला फार बेकार दिसतं तर अशा पद्धतीने तुम्ही मग एक हे आला लावून तुम्ही एक दोन वेळा असं चोळून घासून घ्या एक पाच ते दहा मिनिट घासल्यानंतर नंतर, नंतर थोडा अजून आला सगळीकडे चोळून तुम्ही ना एका अर्ध्या तासासाठी ह्याला असंच सोडून द्या आणि परत एकदा अर्ध्या तासानंतर ह्याला व्यवस्थित अजून सगळीकडे थोडं थोडं रिणाला लावून आपण हे घासून घ्यायचं म्हणजे बऱ्यापैकी तुमचं टॉयलेट क्लीन होऊन जातं आणि जे काय थोडं बाहेर राहायला असेल तर तुम्ही नंतर अजून एक वेळा साफ केलं तरी होऊन जातं तर एक ते दोन वेळास तुम्ही अशा पद्धतीने टॉयलेट क्लीन केलं तर तुमचं टॉयलेट एकदम फ्रेश आणि क्लीन होतं तर हे डाग जायला मदत होते रिनालाच्या मदतीने थोडेफार जिथं जास्त डाग आहे तिथं जास्त चोळून घ्यायचं आणि शेवटी फक्त मग तुम्ही हे ब्रश्न सगळीकडे चोळून घेतलं आणि आतमध्ये जे असतं तिथं चोळलं की ते सगळं निघून जातं तर आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून तुम्ही अशा पद्धतीने हे टॉयलेट क्लीन करू शकता म्हणजे त्यावरती शाराचे डाग जास्त जमा होणार नाहीत आणि मग आपल्याला साफ करायला पण नंतर जास्त मेहनत घ्यावी लागत नाही तर फक्त आपल्याला हे आलाच यूज करायचं आहे आणि रिन आला आणि हार्पिक एकत्र यूज करायचं नाही कारण त्या दोन्हीचे ॲसिड रिॲक्शन होते म्हणून अगोदर हार्पिकनी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच आला पूर्ण पाण्याने वॉश केल्यानंतरच आला लावायचा आहे हार्पिक आणि रिन आला अजिबात एकत्र मिक्स करायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा नक्कीच आलाचा यूज करू शकता तर हे फ्लश आउट केल्यानंतर बघा ज्या पाण्याच्या लाईन असतात त्या ठिकाणी बरोबर हे टॉयलेट आपलं पिवळं होत असतं तर बघू शकता ह्या टॉयलेटमध्ये अगोदर आणि नंतर किती फरक पडलेला आहे तर पूर्ण टॉयलेट तुमचं क्लीन होऊन जातं तर नक्कीच रिनालाचा यूज करून तुम्ही तुमचं टॉयलेट नेहमीच क्लीन आणि फ्रेश ठेवू शकता तर पाहू शकता ज्या पिवळ्या लाईन होत्या त्या बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत थोडंफार राहिलेलं आहे ते अजून एकदा साफ केलं की मग ते पूर्ण निघून जाईल तर रिणाला लावून फक्त आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आणि बघा बग, बघू शकता रिणालाची कमाल कप पांढरे कपडे पण आपले स्वच्छ होतात त्याप्रमाणे ही टॉयलेटसुद्धा स्वच्छ होण्यासाठी त्याची मदत होते तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही रिणालाचा यूज करू शकता थँक्यू